गुड मॉर्निंग। मागच्या आठवड्याभरापासून विशाल पटेल नावाची भरपूर चर्चा चालू झाली। सगळीकडेच विशाल पटेलने असं केलं तसं केलं, त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना ऐकायला येतात। माझी बाजू किंवा माझी कुणी स्टँड घ्यायचा काही प्रश्न कधी कुठं आला नाही। विशाल पटेल 4-5 दिवस नाही की सपोज मागच्या संडेला काहीतरी माझे ते झाले असेल इव्हेंट, त्यानंतर 8 दिवसामध्ये पूर्ण नावाच्या आयुष्यभर जेवढं कमवलेलं आहे तेवढे 1 आठवड्यामध्ये सगळ्या लोकांनी माझे अब्बूची लखतरं काढून टाकले। पण जे लोक मला ओळखतात, जे लोक मला ओळखत नाहीत, त्यांनी सगळ्यांनी माझ्या नावावरती काही ना काही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला। नेमका प्रकार काय झाला हा नेमका एक्झॅक्टली कोणालाही माहित नाही एक्सेप्ट मी। मला माहिती की एक्झॅक्टली काय झालेलं होतं, काय घडलेलं होतं। मला हा डिसिजन का घ्यावा लागला की बाबा जे म्हणतायत की फरार झाला, असं झालं, तसं झालं, आणि प्री प्लॅन होतं सगळ्याचं सगळे। तर प्री प्लॅन्ड असायचा जो पॉइंट आहे माझ्या अकाउंटला, ऍटलिस्ट एचडीएफसीच्या विशालकाच्या अकाउंटला ऍटलिस्ट 1.25 कोटी आसपास बॅलन्स होता। युनियन बँकेच्या अकाउंटला माझा ऍटलिस्ट नाही म्हटलं तरी 80 ते 90 लाखाचा बॅलन्स होता। टोटल बॅलन्स माझा झाला 2 कोटीच्या प्लस काही तर समथिंग होता। माझे इंटेन्शन पळून जायचं असतं तर 2-2 कोटीचे पैसे मागे ठेवून जाणं इतकं मोठं मला माझं तर नसेलच ना। मला लॉजिक कळलं नाही की लोकांनी कसं काय एवढा विचार केला नाही की बाबा याला पळूनच जायचंय तर हा 2 कोटी मागं तरी कशाला सोडेल ना, सगळी कामं करून टाकेल। बँकेंनी ते पैसे कसे काढू दिले, काय केलं, हा प्रश्न वेगळा। मी त्याबद्दल परत चौकशी करेल किंवा मी त्याबद्दलची लीगल ऍक्शन बँकेच्या विरोधात पण घ्यायचा प्रयत्न करेन। कारण माझ्या विचारसरणीपासून जर माझा फोन मन लागत असेल, मला विदाऊट कन्फर्मेशन, मी जोपर्यंत कन्फर्मेशन देत नाही तोपर्यंत कुठलाही चेक कसाही क्लिअर होऊ शकत नाही। पहिला रूल आहे, बाय रूल त्यांना ते करणं भाग आहे। माझ्या विदाऊट कुठल्याही तुम्ही हे न करता, मला न विचारता, मला न करता माझ्या अकाउंटमधून तुम्ही 2 कोटीचा बॅलन्स काढून घेतला। कुठल्या व्यक्तीने काढून घेतला मला त्याचं नाव माहित नाही। 2 कोटीमध्ये मला जरी कुठं जरी बाहेर जाऊन जर काही स्थायिक व्हायचं असतं, माझ्याकडे आता मला 4-4, 5-5 वर्ष झाली लोक माझ्यावरून काम करतायत, अजून मला 1 आठवडाभर त्यांना काही खेळवता येत नसतं का बसत होता की नाही बाबा मॅनेज करतोय असं होईल तसं होईल काही फंड विड्रॉल करून सगळ्या गोष्टी मॅनेज करून काहीतरी करून कुठेतरी बाहेर पळवाट काढायचा प्रयत्न केला असता, कुठेतरी बाहेर देशात जाऊन बसलो असतो, काहीतरी करता आलं असतं मला त्या गोष्टी। तेवढी रक्कम तर माझ्याकडे होती जानेवारी नाही 31 डिसेंबर ते 2 जानेवारीच्या मध्ये मी जवळजवळ XYZ%ला जवळजवळ 1 कोटीच्या प्लस मध्ये कॅश मध्ये विड्रॉल केले। 50 लाख रुपयाच्या 50 लाख रुपये त्यांनी मला अकाउंटवरून XYZ अकाउंटला सांगितलं, त्या अकाउंटला मी दिले। 35 लाख रुपये मी जायच्या आधीच्या दिवशी मी एकाला विड्रॉल दिले। आमची XYZ पार्टी आहे त्याच्या मी अकाउंटला पैसे, मला जर जायचंच असतं तर हे एवढे अकाउंटचे पैसे सगळं सोडून देऊन जाण्यात काय मजा होती का? जर माझं प्री प्लॅन नियोजन असतं तर मी एवढं 2-3 कोटी रुपये खर्च करून माझं घर बांधायला काढलं असतं का? ऍसेट इथं वाढवत बसण्यात काय मजा होती का? मला असं कुठंतरी जाऊन बाहेर देशातच लपून बसायचं असतं तर मी तिथं जाऊन ऍसेट बिल्ड करेल ना। मी काही तर पूर्वनियोजित करून ठेवलं, 1-2 महिने आधी मी जाऊन तिथं घर घेऊन ठेवलंय, केलंय, मी विजा घेऊन ठेवलाय, काहीतरी केलंय, अशा गोष्टी मी काहीतरी प्री प्लॅन करून ठेवले असते। माझं तसंही काही नाही। हा सगळ्या गोष्टी झाल्या त्या माझ्याशी झालेल्या एक्सपिरियन्स, मला कोणी तर चीट केल्याच्या प्रकारात घडल्या। आता तो पार्टी तर बोलण्यात काही मजा नाही, लोकांना एवढं माहिती की आम्ही याच्याकडे दिलेलो होतो आणि काय केलं याचा प्रश्न आहे। एक नया पैशाच कोणाचंही पैसे बुडवण्याचं माझं इंटेन्शन आधीही नव्हतं, आताही नाही, नंतरही नसेल। मी त्या ह्याच्यावर म्हणला नाही। मग हे आठवड्याभर बाहेर जाणं करणं हा गोष्टी कशामुळे घडल्या बाबा? मी माझ्या लेवलवरती काही गोष्टी मॅनेज होतात का अजून तो प्रयत्न करत होतो। म्हणजे मला काही कुठून पैशाचे ऍडजस्टमेंट करता येते का, कुठं काय घडेल का, काही हालचाल करेल का? लोकमतचे आमचे शहाजी फुर्डे पाटील यांनी मला डायरेक्ट सांगितले 200 कोटीचा घोटाळा करून विशाल पाटील फरार झाला। बाबा कसा 200 कोटीचा घोटाळा आहे काय, मला जर आकडेवारी सांगा कोणीतरी। SM ग्लोबल सांगलीवाला बार्शीमध्ये कमीत कमी 14 एजंट होते, सगळीकडनं पैसे गोळा केले, काय त्याच्या अगेन्स्ट काही नाही, गाव गुंड आहे ना तो, त्यामुळे त्याला कुणी काही त्याच्या अगेन्स्ट बोलू शकत नाही, करू शकत नाही, काही करू शकत नाही, बरोबर आहे। मी इज्जतीला घाबरून इज्जतीला करून मी एवढं सगळ्या गोष्टीतनं मार्ग काढायचा प्रयत्न करत होतो, निर्लज्जासारखा तिथंच उभा राहिलो असतो, नाही म्हणलो असतो कुणाला पैसे माझ्याकडे नाही, काय करायचं, कारवाई करा, तरी काही मार्ग निघाला असता। 3 वर्षापासून माझ्याकडे जो माणूस जुना आहे, आता दीपक अंबरेने माझ्या अगेन्स्ट केस केली,
पहिला जो तो म्हणतो भावासारखा होता असं काहीतरी 96 लाखाची काहीतरी त्यांनी मला केस केली. दीपक आंबरेन त्याच्या मनाला विचारून बघायला पाहिजे होते की विशाल पोटे या माणसाने मला काही कमवून दिलं का नाही आयुष्यात कधी. 4-5 गुंठ्याचा प्लॉट झाला, वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या झाल्या, गोड्या झाल्या, बायकोच्या गळ्यावर तुम फुटका म्हणे नव्हतं, जे तर 30-30 40 तो सोनं झालं. 6 महिन्याच्या वरी कुठलाही क्लायंट माझ्याकडे जर असेल लमसम अंदाज सांगतो, 6 महिन्याचे, 6 महिन्याच्या आत मध्ये मी कॅपिटल रिटर्न केलेले लोकांचे, डोक्यावरून पाणी गेलं 6 महिने, 6 महिन्याच्या वरती मी एक काही जणांचं कॅपिटल माझ्याकडे अडकलेले असं कधीच झालं चुकून. लोकांना मी सांगितलं की बाबा मी ह्याने विड्रॉल दिले नाहीत, असं नाही केलं, तसं नाही केलं, माझ्या व्हॉट्सअपचा चॅट बॉक्स केला, माझ्याकडे एक लेजर आहे त्याच्याकडे प्रत्येकाच्या नावाने कुणाच्या किती अमाऊंट दिलेत गेलेत या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे, कॅश मध्ये असतील, अकाउंट मध्ये असतील, कसे असतील. अकाउंटवर जरी इंटरव्ह्यू विचार केला तर लोक काही मला देणं लागतात, दीपक अंबरेच्या अकाउंटवरती एवढा इंटरेस्ट आहे की तो मला 2-3 कोटीचं देणं लागेल. तो म्हणतो की बाबा त्याला मी रोख रक्कम काढून मी त्याच्या ऑफिसला दिली, तुझ्याकडे रिटर्न प्रूफ मध्ये आहे का बाबा तशा गोष्टी किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये आणून कॅश दिली. लिगल नॉलेज मध्ये बोलायचा विचार केला तर तुम्ही या गोष्टी बोलताच कशा मग. अजून काय चाललेलं होतं ते, हा 10 लाखाचे 6 कोटी करायचे. अरे जेन्युअनली मी ते ट्राय करत होतो, असं नाही की मी काय करतो म्हणजे पहिलाच माणूस आहे काय की तो जो इंडियामध्ये जो काय अटेम्प्ट करायला जातोय ज्याने 6000% वगैरे अचीव करायचा प्रयत्न करतोय असं काही नाही. मी कुणालाही म्हणलो नाही की मी असं माझ्या एवढे एवढे परसेंट निघतील करतील, मी प्रयत्न करतोय. माझा मेसेज आहे, मेसेजच्या खाली मी त्याच्या खाली एक्सेल फाईल टाकलेली होती, त्या एक्सेल फाईल मध्ये मी डाटा पाठवलाय प्रत्येकाला पाठवले, त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली. आता तसं एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणलं तर आता एबीपी माझा वगैरे चॅनल्स वाल्यांनी माझ्याबद्दल खूप चांगली रिसर्च केली, बघ गोव्यात हमाली करत होता, बीए पासच आहे, अजून काय कि बाबा काय, हा मेसवाली बाई नेली. अरे कॉलेज मध्ये असताना असा एखादा इन्सिडेंट घडतोच की आई बाबा पासून वाचण्यासाठी कुणाला कुणाला नेतो, कुणी ना कुणाला नेलेलं असतं, हा काय फार मोठा फसवेगिरी वगैरे करण्याचा नाही, असं काही इंटेन्शन नव्हतं की बाबा हे करायचं ते करायचं किंवा हे प्री प्लॅन होत. माझ्याशी एक ऍक्सिडेंट घडला आणि त्या ऍक्सिडेंट मधनं मला बाहेर निघायला चान्स सापडत नव्हता. 2-3 दिवसाच्या तजवीजीनंतर मला काहीतरी त्यातनं मार्ग निघला असता असं मला वाटत होतं, पण काय झालं तेवढ्याच वेळेमध्ये माझ्यावरती केसेस पडायला लागले, ज्या लोकांकडनं मला येणं अपेक्षित होतं पैसे त्या लोकांनी पण डिनाय केलं मला. सगळ्या वाईट गोष्टींची चैनच चालू राहिली माझ्याबरोबर. मग आता त्या गोष्टीला कसं होतं की त्याला काही हँडलच नाही करू शकत, ते माझ्या आवाक्याच्या बाहेर निघून गेली गोष्ट. लोकांनी तेवढं थांबलं पण नाही, लोकांनी मला तेवढा वेळ पण दिला नाही, लोकांनी वेळ द्यावा अशी अपेक्षाही नाही मला. 3-3 4-4 वर्ष झाले जुनी लोक आहेत, महिन्याला 8-8-9-9% रिटर्न दिलेले कमीत कमी, वाईटात वाईट तरी म्हटलं तरी सुरत तेवढं तर कमवून दिले 12-18-96 म्हणजे वर्षात त्यांचं मुद्दल निघाला. ऍटलिस्ट तेवढं तर निघालं असं. जो माणूस माझ्याकडे 4-5 महिन्यापासून त्याचा येतात असं 200 कोटीचा आकडा आणला कुठनं, कुणी आणला, कशाने आणला, त्या शहाजींच्या मनात काय चाललेलं होतं त्यांचं त्यांनाच माहिती. हे माझं काही वैयक्तिक मत नाही, डोक्यावरून पाणी गेलं माझं. जर माझ्या हिशोबाने जर मला जर म्हणलं तर बाबा तुला मुदलं सगळ्यांची माघारी द्यायची आहेत आता कसल्याही परिस्थितीमध्ये, तर 10 ते 12 सीटच्या पुढे आकडाच निघू शकत नाही, कधीच निघू शकत. म्हणजे जी नवीन लोक आले जे मागच्या 3-4 महिन्यापासून जे माझ्याकडे आले त्यांच्याच कोणाचं काहीतरी माझ्याकडे चुकून गेलेलं असं, ते पण मी घेतलेले नव्हते. मागच्या 3-4 महिन्यामध्ये मी काही क्लायंट घेतलेला नाही, कसलाच क्लायंट मी घेत नव्हतो, चुकूनही घेत नव्हतो. माझा एक काही कमिशन एजंट बाजारात नाही. आता मी कुणाचं आपल्या आमदळकर साहेबांचं मी रेकॉर्डिंग ऐकलं, म्हणजे मी माझ्या स्वतःबद्दलचे अपडेट ठेवत होतो, की त्यांचं म्हणणं होतं किंवा दीपकला यांना त्यांना 2% कमिशन वगैरे असा काही प्रकार घडत असेल राज्यामध्ये वगैरे, तर तसं काही घडत नव्हतं. मी कसलाही कुठलाही कमिशन एजंट नेमलेला नव्हता, मी कुणालाही 1 पैशाचंही कमिशन देत नव्हतं. जे काय असेल तर जो काही असेल सोल ओनर त्याला जो असेल जो सोल क्लायंट असेल त्यालाच तो काय असेल बेनिफिट भेटणार, त्याचं इंटेन्शन काय वाईट नसेल याच्यामध्ये. कुणाला तर 4 पैसे मिळावे त्याच्यात पाहण्याला किंवा कुणाला, तर त्या इंटेन्शनने त्यांनी सांगितलं असेल मला त्याच्याबद्दल त्याला काय वाईट बोलायची गरज नाही. झालेली गोष्ट माझ्या काहीतरी एका मोठ्या चुकीमुळे त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते मला बघावे लागतील, त्याची काय मला त्याची मी मेंटली तयारी केली आहे, मला त्या गोष्टीचं काही
गम नाही म्हणता येईल, किंवा जे झालं त्याला काही मी आता सुधारू शकत नाही. मला जेल जरी झाली, काही केले तरी मी त्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. मी याच्याबद्दल काही वेगळं काही कुणाला बोलणार नाही. फक्त जो आकडा जे माझ्या फॅमिलीला याच्यामध्ये इन्वॉल्व करायचा प्रयत्न, म्हणजे माझा भाऊ वैभव फडे, अंबादास फडे, अलका फडे, राधिका फडे, ह्या व्यक्तींनी माझ्या ऑफिसला फक्त आणि फक्त दिवाळीची पूजा आणि पाडव्याची पूजा ह्याच्या पलीकडे कधी पायस ठेवला नाही, कधीच नाही पाठवलं. त्यांनी मी काय करतो माहित नाही त्याला, काही नाही काही नाही. माझा बाप सरळ मार्गीय माणूस, दीपकजी अंबारे वगैरे आमच्या आईला आई वगैरे म्हणायचे, पण आईलाच तुम्ही जेलमध्ये आणून ठेवायचे जर इंटेन्शन असले तर. तुम्ही किती प्रोहार्टेड लोक आहेत त्याच्यावरून कळून जात. ह्याच्यामध्ये मी एक वैयक्तिक सोडलो तर बाकी कुणाची वैयक्तिक इन्व्हॉल्वमेंट ह्या पार्ट मध्ये कुणाचीच नाही. एचडीएफसी बँकेचं माझ्या वडिलांचं अकाउंट आहे, ते सुद्धा मीच हॅन्डल करायचो. त्याच्यावरती झालेले ट्रान्झॅक्शन, त्याचे व्यवहार, तेही मीच बघायचो. त्याच्यामुळे वडिलांचा माझ्या माझ्या व्यवसायाशी, माझ्या भावाचा माझ्या माझ्या व्यवसायाशी, माझ्या आईचा किंवा कुणाचाही कुठंही अर्थार्थी संबंध नाही. आणि हे सगळ्यांना माहिती, असं काही नाही की मी एका मलाच माहिती किंवा काय असं असा काही विषय नाही. हे सगळ्यांना माहिती, ओपन बुक आहे, कुणालाही माहित नाही असं नाही, काही नाही. सगळ्यांना माहिती की याच्यामध्ये याच्या घरच्यांची काही इन्व्हॉल्वमेंट नव्हती. करत फक्त फक्त कसं की ह्याला त्रास द्यायचा, ह्याला हे करायचं, मला पळूनच जायचं असतं, डोक्यावरून पाणी येईल, कसाही येऊ शकलो आपण. 1 लाख रुपये प्लेनचं तिकीट पकडलं, मला दुबईला जाऊन सेटल व्हायचं, विजाची कॉस्ट 1-2 लाख रुपयाच्या घरात गेली असते माझी, मला ब्लॅकमेल करा, काही करा, कसंही करा. पण हे जर कुणाला न कळायच्या आधी किंवा मला ह्याच्या आधी मला काहीतरी अंदाज लागला असेल ना, किंवा मला ही गोष्ट अशीच पुढे टाळता आली असते ना आठवड्याभर अजून, की आज नाही माझ्याकडे, एक आठवड्यावर येतील करतील, मी काहीतरी बोललो असतो ना लोकांना, काहीतरी मार्ग काढला असता ना मी या गोष्टीत. मला जर पळून जायचं इंटेन्शन जर मी राहिलो असतो तर माझं तसंच काहीतरी मी काहीतरी नियोजन केलं असतं ना. डोक्यावरून पाणी गेले, 30-40 लाखाच्या घरामध्ये मी इथून भारत देशातून बाहेर कुठं जाऊन राहू शकलो असतो. किंवा आता जरी म्हणलं मी हाय कंडिशन मध्ये जर लपून बसत बसायचं म्हणलं तर किती दिवस लपून बसू शकतो, मतलब काय. पण मला याच्यामध्ये काय इंटेन्शन नाही, मी एवढ्या दिवसात म्हणजे माझी इज्जत कमवली, नाव कमवली, सगळं काम धुळीत गेलं एका आठवड्याभर. ज्योती उठतो की हे नाही केलं, त्याने केलं, हे लालच बिला, 21 जून पैसे डबल, अरे 21 जून पैसे डबल नाही काढवण. मी एका दिवसामध्ये 4 लाख 54 लाख रुपये गेले माणूस, आणि ती मी एकमेकांसमोर नाही, लोकांच्या समोर स्क्रीन समोर मी रेकॉर्ड करायचो, ट्रेडिंग करायचो. मी काय असा बावडासारखं नव्हतो कुणाला बोलत करत. डॉक्टर वगैरे माझे क्लायंट आहेत म्हणलं, त्यांना काहीतरी अक्कल दिलेली, एमबीबीएस आहेत, त्यांना काहीतरी माहित असेल की माणूस कोण आहे, जेन्युअनली काय चाललंय, कसं चाललंय, काय होतंय, काय नाही, या गोष्टीचा त्यांनाही सेन्स असेल ना. रिपोर्टर झाला म्हणजे तोच एकटा शाणा झाला, याच्यात काय अर्थ नाही. बडे असती झाली प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी म्हणजे काय, त्याला सेन्स नाही आहे तो कशात इन्व्हेस्ट करतोय, काय करतोय, म्हणजे माझ्याबद्दल चौकशी केली नसेल, माझी काय करतोय, माझ्या स्ट्रॅटेजी काय, कुठून करतो, कसं करतो, या गोष्टी त्यांना माहित नसणार. सगळ्या गोष्टीचं सगळ्यांना एक्सप्लेनेशन माहिती, सगळं माहिती, तरी सुद्धा इंटेन्शनली फक्त आणि फक्त मला त्रास द्यायचा. पहिला ह्या गोष्टीतनं आउटपुट काय निघायचं, माझ्या असेट सगळ्या फ्रीज झाल्या. आता त्याच्या आधीचे ज्यांनी अकाउंटमधून पैसे काढले मी त्यांच्यावर कारवाई करेल, मी बँकेवरती कारवाई करेल, मी त्यांच्यावरती लिगल केसेस करू शकतो, मला तो राईट आहे. मी इंटेन्शनली कुणाला त्रास द्यायचा नाही. कुणीही मनाने बोलून दाखव की ह्या माणसाकडनं माझा मुद्दल बुडवला असेल, असे फक्त मागच्या 3-4 महिन्यातले काही बॉटॉनमधून एवढे लोक असतील. इवन दीपक आंबारे सुद्धा माझ्याकडनं 2-3 कोटी प्लस मध्ये असेल, पण मायनस मध्ये कोणी नसेल. विश्वासवीर 40 लाखाचं घर बांधले, 15 लाखाचं त्याचं काहीतरी बांधकाम झाले, काहीचं झाले. त्यानंतर कुठला माणूस अजून अक्षयवीर, लोकांना धंदे मी टाकून दिले. कित्येक जणांची तेलाचे गाणे आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, कित्येक जणांची कितीतरी व्यवसाय माझ्या ह्याच्यातून चालू केले. आला काला 6 कोटीचा विषय उरला, किंवा एवढं कसं काय अचीव करायचं, काहीतरी प्रलोभन दाखवलं, काहीतरी केलं, असा कुठलाही प्रयत्न नव्हता की मी प्रलोभन दाखवलं. प्रॅक्टिकली मी ते करायचा प्रयत्न केला. तुम्हाला जर ह्या गोष्टीचं जर शहानिशाच करायचं असेल ना, तर ट्रेडिंग व्ह्यूचं एक पेड सबस्क्रिप्शन घ्या. आता एवढा जर खर्च माझ्यावरती चॅनलवाले हे जर करत असतील ना, तर ट्रेडिंग व्ह्यूचं एक पेड सबस्क्रिप्शन घ्या. त्याच्यावरती राहुल कृष्णा नावाने एक स्ट्रॅटेजी, राहुल कृष्णा डीसी म्हणून एक स्ट्रॅटेजी, माझ्या स्ट्रॅटेजीच्या जवळजवळ 60% ती स्ट्रॅटेजी रिझेंबल करते. म्हणजे मी जे करणार होतो ऑप्शन बाईंग मध्ये जे करायचा प्रयत्न करत होतो, त्याच्याशी ते राहुल कृष्णा डीसी ही 60% मॅच करते. मी त्याच्यामध्ये थोडस इम्प्रोव्हायझेशन केलेलं पुढे जाऊन, की जेणेकरून ते बेटर करताय.
कुठल्याही माणसाने ज्याला ह्या मार्केटमधला सेन्स असेल, फक्त एक दोन कंडिशन आहेत त्याही मी सांगतो. किंवा जिथं बाय सिग्नल येतो तिथं कॉल ऑप्शन बाय घ्यायचं, आणि जिथं सेल सिग्नल येतो तिथे पुट ऑप्शन घ्यायचं. फक्त करंट वीकची एक्सपायरी जी आहे तो घ्यायची नाही, नेक्स्ट वीकची एक्सपायरी घ्यायची फक्त. त्यावर जी अमाऊंट आहे ती फक्त मी कंपाउंड करत राहणार. म्हणजे सपोज मी 1 लाख रुपये केले, त्याच्या मला 8 केले, 1 10 झाले माझे, 1 10 मी प्रति इन्व्हेस्ट केले, अशा अमाऊंट मध्ये तुम्ही एक्सेल शीट मध्ये फक्त कोणीतरी थोडासा वेळ खर्च करून तेवढा एकदा फक्त चेक करून बघा की बाबा खरंच हे जे म्हणत होता 6000% वगैरे ऐकायला खूप भयानक वाटतं. चैतन्य जसवाल म्हणून इंडियन ट्रेडिंग लीगचा विनर आहे, 18,000 डेके रिटर्न आहेत. त्याच्यानंतरचे 2 सेकंड रनर अप 6,500, 7,500, 8,500 रुपये टक्के रिटर्न आहेत. असे किती तर स्कॅल्पर वगैरे आहेत जे आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जण आहेत, ज्यांचे डेली रिटर्न 40-50% घरात जातात. हा फक्त माणूस भासवतच होता, ह्याला काही माहित नव्हतं, हा ट्रेडिंग करत नव्हता, ह्याच्याकडे कुठला अल्गो ट्रेडिंगचा सेटअप नव्हता, मी सेटअप मध्ये काय करायचो, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मी काय करायचो, या गोष्टी तरी पण लोकांना माहित होत्या. माझ्या चुका काय झाल्या की मी जरा थोड्याशा कुठे जास्त काहीतरी मिळायच्या लालची पोटी काहीतरी वेगळं करायला गेलो, जिथं मला क्लिअर कट एका मार्गी जर पैसे भेटत नव्हते तर मी त्याला सबस्टिट्यूट मार्क सोडला, मी डब्बा ट्रेडिंगचा ऑप्शन शोधला आणि मी ते पैसे तिकडे डायव्हर्ट करायला चालू केले. सो मला काय वाटलं की त्याच्यातून मला सोर्स सुरू झाला, पण कसं व्हायला लागलं माझ्या ट्रेडिंग मधून समोरच्याचा लॉस जास्त झाला, त्यांनी मला पेमेंट नाही केलं. ज्या व्यक्तीकडे आयपीओ वगैरे करायचो त्याच्यातले एक जणाची देत झाली, त्यामुळे त्यांनी तेडी नाही केलं. आता कुणाचं काय झालं कसं झालं हे रडगाने मला सांगत काय माझ्या नाही, जे काय त्याला मी 100% स्वतः जबाबदार आहे, ह्या गोष्टीवर मी ठाम आहे. माझ्या भावाला अटक केली, माझ्या वडिलांना अटक केली, म्हणजे ह्याच्यात काही कुणाला असं काय म्हणतात तर वेगळं काही बोलण्यात काही अर्थ नाही. माझं अजूनही इंटेन्शन नाही, मी अजूनही बोलतो की माझा अजूनही काही पैसा कोणाचा बुडवण्याचं इंटेन्शन नाही, विथ इंटरेस्ट विथ सगळं. जी मी गोष्टी बोलत होतो करत होतो मी त्या प्रूव्ह केलेल्या होत्या. मी असं मोगम गप्पा मारतो, फेक एमटीएम स्क्रीनशॉट वगैरे असे टाकायचे करायचे, असेच काही काही टाकले बाबा तो ऍक्च्युअल मध्ये येते बाबा. तेवढा मी त्याला बॅक टेस्टिंगचा डाटा केलेला, ट्रेड टर्न वरती सगळ्यात जास्त स्ट्रॅटेजी बिल्डअप केलेला मी एकुलता एक माणूस होता. नंतर लेटर ऑन मी तो वापरायचं बंद केलं. जे लोक मला बघत होते करत होते त्यांना माहित होतं की मी हा माणूस खरंच करतोय नाही करतोय काय करतोय, याचे काही कष्ट आहे नाही काय, या सगळ्या गोष्टींचा विचार कोणीच केला नाही, कधीच केला नाही. मला फक्त ब्लेम करत राहिले विशालने असं केलं तसं केलं, 200 कोटीचा स्कॅम केला. 200 कोटी असलेला माणूस इथं भारतामध्ये कशाला माश्या मारत बसतोय तुमची कोण करत असतो, माझी फॅमिली मेंबर्स सगळी बघून कुठं तर सेटल झालो असतो व्यवस्थित. ह्यानी प्री प्लॅन होत काय म्हणजे काय झाल्या या गोष्टीच्या चुका किंवा माझ्याकडनं जे घडलेल्या गोष्टी आहेत त्याला मी पूर्ण स्वतःहून एकटा स्वतःला ब्लेम करतो, त्याच्यामुळे कोणाची काही चूक नाही काही नाही. पण पळून जाणं हा माझा कधीही कधीही काढी मात्र इंटेन्शन नव्हतं. त्यामुळे त्याच्यामध्ये काही बोलून काही उपयोग नाही. जेवढे माझे क्लायंट होते म्हणजे एबीपी माझावाला म्हणतो 28% रिटर्न देतो करतो म्हणून त्यांनी आम्ही दाखवलं की मी रिटर्न अग्रीमेंट द्यायचो लोकांना, ब्लँक चेक द्यायचो कुठल्याही एका चेक वरती किंवा कुठल्याही एका क्रेडिट अग्रीमेंट होते 28% उल्लेख आहे काय एवढं फक्त मला दाखव, कधीच नाही शक्यच नाही. पोलिसांनी जेव्हा केसेस घेतल्या तेव्हा त्याची शहानिशाच केली नाही ना, एखाद्या व्यक्ती जर म्हणत असेल की माझे एवढे एवढे अमाऊंट आहेत फार काही नाही, माझ्या अकाउंटचे स्टेटमेंट काढा, मागच्या 2 वर्ष 3 वर्षाचे स्टेटमेंट काढा, पोलिसांनी स्वतः काढा, एसआयटी स्थापन झाली सगळं झालंय त्या सगळ्या गोष्टी करा, मी काय त्याला काही दुमत नाही. अमाऊंट चेक करा माझी, मी कुणाला दिलंय किती दिलंय काय दिलंय हेही चेक करा, किंवा माझ्याकडनं कुणाचे मुदलं बुडलेत का. काही लोकांचे अडकले असतील पैसे त्याला दुमत नाही, मी त्याला काही नाही म्हणत नाही, पण ते इंटेन्शनली केलेल्या गोष्टी नव्हत्या, मी जाणून बुजून केले वगैरे अशातल्या गोष्टी नव्हत्या. माझ्या घराची इथले पत्र सुद्धा काढून गेले लिंगेत लोकांनी,
बांधकाम जिथं चालू होतं तिथले पत्रे काढले आहेत, वायरी काढून नेल्या लोकांनी, माझ्या गावावरती दगडफेक केली. कोविडच्या काळामध्ये 1.5 वर्ष, कम्प्लीट 1.5 वर्ष काही नवीन क्लायंट न घेता दर महिन्याला, दर महिन्याच्या 28 तारखेला पैसे देऊन लोकांची गरज होत होती. 28 जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण लॉकडाऊनचा पिरियड लोकांनी माझ्या केलेल्या चांगल्या गोष्टी कोणाला लक्षात नाही. कित्येकांना शत्रांना किती मदती केल्या, काय केलं ह्या गोष्टी कुणाला नाही. लोकांना फक्त काय पडलंय की ह्याने आता हे झालं, हा वाईट झालं की ह्याला सगळेजण वाईटच म्हणायचं. अरे माझ्यापेक्षा किती मोठी मोठी दंड आहे सांगलीवाला जो होता, किती मोठा आकडा आहे त्याचा. एक केस कुणावरती झाली त्याच्यावरती, तो माणूस त्याला म्हणतात प्री प्लॅन नियोजन. पैसे गोळा केले, शेवटपर्यंत कुणाला काही कळू दिलं नाही, सगळे अकाउंट रिकामे केले, तिथून दुबईला शिफ्ट झाला, दुबईमध्ये जाऊन बिझनेस करतो. म्हणजे मला पळून जायचं असतं तर मी दोन दोन कुठे अकाउंटला बॅलन्स मागे ठेवून पळून जातो. म्हणजे माझ्या इतका शहाणा माणूस पीस म्हणायला लागला. 2 कोटीमध्ये काय होऊ शकत नाही. मी अख्ख्या भारतामध्ये कुठे जरी म्हणलं तर रोज एका रेस्टॉरंटला जाऊन राहायचं म्हणलं तर मी 2-4 वर्ष असेच राहील माझ्या आई या पैशावरती. काही रिझनच नव्हतं, म्हणजे याच्यात काही लॉजिकच नव्हतं. लोकांनी कसा विचार केला की हा बाबा माणूस पळवून घ्यायचा आहे, हा समुद्रामार्गे दुबईला गेला, ह्याच्याला गेला, त्याच्याला गेला, मी कशाला जाऊ बाबा दुबईला. काय लॉजिक आहे याच्यामध्ये मी दुबईला जायचं वगैरे काय. काही त्याचा म्हणून नाही, काही नाही. आज संध्याकाळपर्यंत मी कुठल्याही माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो. माझ्यावर जी काय व्हायची ती कारवाई उद्या जो लोकांना मला वाटत असेल की बाबा हा अजूनही इथे, मला इकडे पैसा कोणाचाही बुडवायचा नाही. मी जेलमध्ये जाऊ द्या, जेलमधून बाहेर येऊ द्या, तरी मी लोकांचे पैसे फेडेल, भीक मागून फेडेल, त्याचा विषय वेगळा. पण एकाचाही नाही पैसा कुणाचाही मुद्दल माझ्याकडे अडकणार नाही याची मी 100% 1000% 1% गॅरंटीने सांगू शकतो. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी काही जाणून बुजून केलेल्या नव्हत्या. जाणून बुजून करायचं असत तर मी एवढा मूर्ख माणूस नसेल असतो, हे तर पण लोकांना कळलं पाहिजे. लोकांनी माझ्यावरती वैयक्तिक चिखलफेक केली आहे. वैयक्तिक चिखलफेक म्हणता येतील त्याचं एबीपी माझावाले, माझ्या घरच्यांचे, याचे त्याचे सगळ्यांचे नाव, फोटो, माझ्या आई वडिलांचे, ते काही संबंध नव्हतं ना. तुमच्या काही पत्रकार त्याच्यामध्ये अडकले असतील, त्याच्यामुळे तुम्ही इंटेन्शनली मला त्रास द्यायचं ठरवलं, असंच झालं म्हणायची वेळ आली. 200 कोटीचा फ्रॉड कशावरून केला, काय केला, कुणी केला, कुठला आकडा आणला हा 200 कोटी काय. लोकमतचं पहिलं कात्रण काढा, 70 ते 100 कोटीच्या आसपासचं मुद्दल, आणि बाकीच्या सांगलीवाल्यांनी 100 कोटीच्या आसपास घालवले खड्ड्यात, ते 70 कोटी मी सोडून द्या. 40 ते 45 कोटीचा मुद्दल प्लस व्याजाचा आकडा सुद्धा निघायचा. मुद्दलाचा नुसता आकडा म्हणला तर 10-12 कोटीचे पुढे सुद्धा लोक निघायचे. एवढं कुठं काय आहे का काही. दिवसात 1000 लोक मी माघार पाठवायचो आलेले, तुला घ्यायचं नाही, तुला घ्यायचं हा घेतले असते ना सगळे, मला पैसे गोळा करायचे असते सगळ्यांना, तू येतो ये, तू येतोय तू ये. जसं सांगलीवाल्यांनी केलं असतं तसं गावोगावी ऑफिसेस दिले असते, केले असते, तू ह्याला गोळा कर, तू त्याला गोळा कर. कुठल्या माणसाने माझ्यासाठी कुठली जमीन गहाण ठेवली, काय केली, काय केली, एकही माणूस सापडणार नाही माझ्या कि ज्याने माझ्यासाठी जमीन गहाण ठेवली आणि केली. ज्याला घरे नव्हते अशी कमी किंमत 40-45 पोरं असतील त्यांची घरं झालीत माझ्याकडे आल्यापासून. ज्याच्याकडे स्वतःच्या नावावरती साधी एक सायकल नव्हती त्या माणसाकडे 2-व्हीलर 4-व्हीलर झाली, सायकल सुद्धा नव्हती. मी कसा बरोबर, काय बरोबर, ह्या गोष्टी मला इथं काही सांगायची गरज नाही. लोकांनी माझ्या अगेन्स्ट केसेस केलेत, मी त्याला मान्य करतो. मी पोलीस स्टेशनला हजर होतो. आज संध्याकाळपर्यंत मी पोलीस स्टेशनला, माझे जे जवळचं काही पोलीस स्टेशन असेल तिथं मी स्वतःहून येऊन हजर होतो. पोलिसांनी मला शोधायची गरज नाही, काही नाही. मी स्वतःहून सरेंडर करतो. जे काय काय कायदेशीररित्या माझ्याकडे जे माझ्यावर जी कारवाई होणं अपेक्षित आहे ते होऊन होऊ द्या. मी त्याला काही, मी त्याला काही नाही म्हणत नाही किंवा दुमत नाही. माझा माझे काय असेट्स असतील ते फ्रीज करायचे असतील ते करू द्या. ह्या गोष्टीच्या प्रेशर मध्ये मी एवढं प्रेशराइज झालो की माझे बायको मी लेकरं येऊन मी आत्महत्या करायला चाललो. म्हणजे एवढं जरी असत एवढं इज्जतीला मेलेलो होतो मी. लिटरली मी माझ्या
भाई काल एक रस्त्यात आत्महत्या करायला चाललेलो, मला जगणं जमणार नाही आता याच्या पुढे, ते लोक माझं असं करतील तसं करतील, मला मरणं सोपं वाटत होत पण या गोष्टी करणं जगण्यापेक्षा सुद्धा, ते लोक माझे असं नाव घेऊन उडवतील, 1.5 वर्षाच्या मुली सहित मारायची तयारी होती माझी, पण मलाही कुठल्याही प्रकारामध्ये अडकायचं नाही, मला कुणालाही काही बोलायचं नाही, मला कुणाला काही ब्लेम करायचं नाही, झालेल्या गोष्टी होत्या त्या माझ्याकडनं ऍक्सिडेंटली काढल्यात, ज्या चुका आहेत त्याच्या मी मान्य करतो, जो व्यवसाय पूर्ण केलेला होता त्याला पूर्ण पूर्ण जबाबदार फक्त फक्त मी आहे, ऑन रेकॉर्ड माझ्या वडिलांचं नाव फक्त माझ्या कंपनीमध्ये आहे, त्याच्यामधनं त्यांना एकही नव्या पैशाचा कुठेही आर्थिक लाभ झालेला नाही, लोकांना माझ्यावरती विश्वास असतील तर त्यांनी वाट बघा, नसेल विश्वास त्यांनी बिंदास केसेस करा, जेवढे वर्ष काही शिक्षा व्हायची काही जेल व्हायची ते होऊ द्या, फाशी जरी झाली तरी ती सुद्धा ऍक्सेप्ट करायला मी तयार आहे, मला त्याबद्दल हे नाही, मला पळून जायचं नव्हतं आणि मी पळून जाणार नाही, मला तशा गोष्टी करायच्या नाहीत, मी काही गोष्टी मॅनेज करायचा प्रयत्न करायचा बघत होतो, पण त्या थोड्याच्या वेळेमध्ये मला जो एवढा वेळ पाहिजे होता 3-4 दिवसात त्याच्या आतमध्येच सगळ्या गोष्टींचा बोभाटाव झाला, त्यामुळे मला काही हालचाल करायला जागाच उरली नाही, त्यामुळे तो विषय सोडून देऊ, झाल्या या गोष्टी झाल्या, मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या, कुणाला वेळ असेल तर त्यांनी बघा, आणि संध्याकाळपर्यंत मी माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो, कृपा करून हात जोडून सांगतो सगळ्यांना, माझ्या फॅमिलीच्या ह्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं, जेवढं तुम्हाला नॉलेज आहे शेअर मार्केटचं तेवढंच त्यांना आहे, त्यांना कुठल्याही गोष्टीचं नॉलेज नाही, काही नाही, काय करतोय मुलगा काही, यांना कसलाही सेन्स नव्हता, गरज नसताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातले म्हातारपणातले काही वर्ष उगत जेलमध्ये घालवण्यात काही अर्थ नाही, जरी कुणाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या मनाला विचारून करा, ह्या माणसाने खरंच आपल्याला काही खड्डा घातला का काय केला का काय, ठीक आहे, थँक्यू.